पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे 4 नवे रुग्ण पनवेल महापालिका हद्दीमध्ये सापडले आहेत. या संदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर गणेश देशमुख यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. सद्यस्थितीमध्ये संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 22 रुग्ण आहेत. काल अखेर 18 होते. यामध्ये आज 4 रुग्णांची नव्याने वाढ झालेली आहे. या 4 मधला 1 रुग्ण सिंगापूर रिटर्न आहे. उर्वरित 1 रुग्ण नवी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचं काम करत होता, तो 1 पॉझिटिव्ह आलेला आहे. उर्वरित 2 विविध दुर्दम अशा आजारांमुळं बरेच दिवसांपासून आजारी आहेत. काही आजारांची नावं अशी जाहीर करता येत नाहीत, असेसुद्धा आजार त्यापैकी आहेत. आणि मग या 4 रुग्णांना अपोलो हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवसापासून ॲडमिट केलेलं होतं. यापैकी काही रुग्ण महानगरपालिकेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत आणि त्यांना सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. आज अखेर आपण किती लोकांना क्वारंटाईन केलेलं आहे? आपण मॅक्सिमम भर हा होम क्वारंटाईनवर दिलेला आहे, त्यामुळं आपल्याला संख्या कंट्रोल ठेवण्यामध्ये काही प्रमाणात का होईना नियंत्रण मिळवण्यात यश आले. आता 22 जे काही आपल्या गावातील पॉझिटिव्ह केसेस आहेत, या 22 मधल्या 11 केसेस CISF जवानांचे आहेत आणि उर्वरित 11 केसेस ह्या बऱ्यापैकी परदेशातून आलेल्या नागरिकांचे आहेत. आज जी काही केस मिळालेली आहे सिंगापूरची, ही सिंगापूरहून ही व्यक्ती 20 तारखेला आपल्या इथं आलेली आहे. आणि आज जर आपण बघितलं तर 20 म्हणजे मार्च महिन्याचे 11 आणि या महिन्याचे 11 म्हणजे जवळजवळ 22 दिवसानंतर ते डिटेक्ट झालेत. याचा अर्थ ते 14व्या दिवशी पॉझिटिव्ह झाले असतील आणि टेस्ट केली नाही म्हणून ते डॉर्मंट राहिले, परंतु 22व्या दिवशी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणून आम्ही सर्व परदेशी फॉरेन फ्लायर्सना विनंती केलेली आहे, आदेश दिलेले आहेत की तुमचा क्वारंटाईन पिरियड 14 दिवस म्हणून चालत नाही, 14 अधिक 14 28 दिवस हा कंपल्सरी क्वारंटाईन पिरियड आहे आणि त्यामुळंच आपल्याला आजची ही केस पकडता आली आहे. असे एकूण जवळजवळ 1700 नागरिकांना आपण होम क्वारंटाईन केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.